नमस्कार, आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहित बंडगर. आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व राहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताज्या अपडेट पाहण्यासाठी. आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा. आरबीएम न्यूज महाराष्ट्र. जिल्हा परिषद प्रशाला डॉर्की नेते आनंद नगरी संपन्न. आमचे पैठण प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील डॉर्की येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे दिनांक 22/1/2020 रोजी आनंद नगरी संपन्न झाली. आनंद नगरीचे उद्घाटक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र मुळे आणि माजी अध्यक्ष साईनाथ कासोळे यांनी केले. आलेल्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तीचे लेझीम पथकाने स्वागत करण्यात आले. आनंद नगरी शाळेत राबवण्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या अंगी व्यवहार चातुर्य, आधारातिथ्य, श्रम प्रतिष्ठा आणि अर्थनियोजन हे गुण विकसित व्हावे या हेतूने आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते. आनंद नगरीमध्ये विद्यार्थ्यांनी अनेक नाना प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते. एकमेकांकडून देवाणघेवाण करत विद्यार्थ्यांनी या आनंद नगरी कार्यक्रमाचा मनोमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती या आनंद नगरीत सहभागी झाले होते. आनंद नगरीत अनेक लहान मोठे व्यक्ती व शिक्षक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून खरेदी केली. सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे. पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओ के तुम बन के तारे. ज्ञानरत्नवादी शिक्षणाने नटली शाळा, शैक्षणिक साहित्यात इथे जमला या मेळा. गुरुजीने सोडला या आता खडू आणि फळा, कृतीतून शिक्षणाचा आता फुलवला या मळा. वाचन लेखन शिकण्याची इथे गंमत आहे न्यारी, झेडपी शाळेत शिकून मुले साहेब झालेत भारी. हे मातृभाषेतून शिक्षणासाठी मराठी शाळा लय 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 भारी. इथले हर हुन्नरी प्रशिक्षण घेऊन केली तयारी, गट करून मुलात मिसळून केली अभिती दूर सारी. झाल्या शाळा डिजिटल साऱ्या, शिक्षणाच्या निघाल्या वाऱ्या. एक एक मूल आता शिकतया खरोखरी. हे वाचन लेखन आणि भाषण, प्रश्न मंजूषा कथाकथन, क्रीडा स्पर्धा क्षेत्र भेटी, स्काउट गाईडची मजा मोठी.
आमचे प्रतिनिधी ऋषिकेश मुळेसह आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा। शाळेमध्ये आलेलो आज अनुदानाचा शाळेमध्ये कार्यक्रम झालेला आहे। आपण मुख्याध्यापक मावळकर मॅडमांचे त्यांचा आनंद घरी घेण्याचा मुख्य कारण काय हे विचारून घेऊया। बोला मॅडम, काय सांगायचं? विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारा व्यवहार कौशल्य किंवा त्यांना दैनंदिन जीवनामध्ये जे आवश्यक आहेत असे सगळे गुण, त्यामध्ये श्रम प्रतिष्ठा आहे, व्यवहार ज्ञान आहे, आदरातिथ्य आहे, या सर्व गुणांच्या त्यांच्या अंगी असलेल्या गुणांचा विकास व्हावा आणि समाजामध्ये वावरताना त्यांच्या अंगी जे कौशल्य आहेत त्या कौशल्यांना पुरेपूर वाव मिळावा या दृष्टीनं प्रशालेनं हा बाल आनंद मिळावा तथा आनंद नगरीचं आयोजन केलेलं होतं। या सर्व प्रसंगातून विद्यार्थ्यांनी खूप आनंद घेतलेला आहे आणि त्याच्या जोडीलाच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांच्या पालकांनी त्यांना आतापर्यंत जे लहानाचं मोठं केलेलं आहे त्या सर्व कष्टांची जाणीव देखील त्यांना या उपक्रमामधून होत असते आणि हाच आमचा मुख्य उद्देश यामध्ये होता। उपक्रम राबवत असते असं तुम्ही हे करा काय? आज दिनांक 22/1/2020 रोजी आमचे प्रशालेचे मुख्याध्यापिका श्रीमती माळेवाडीकर मॅडम, शालेय कमिटीचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजूभाऊ मुळे, माजी अध्यक्ष साईनाथभाऊ कासोळे, त्यानंतर प्रशालेचे असलेले ज्येष्ठ शिक्षक आवाळे सर, गाडेकर सर, ताकवाले सर, रोहितकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिक्षक वृंदांनी या ठिकाणी आनंद नगरीचं जे आयोजन केलं ते या आयोजनामागे एक मुख्य हेतू हा होता की शिक्षणासोबत विद्यार्थ्यांची वाटचाल ही व्यवसायाकडे सुद्धा असायला पाहिजे आणि नेमका व्यवसाय काय असतो, अर्थगणित काय असतो या माध्यमातून बरंच त्यांना जाण होईल व भविष्यातही त्यांना याची पूर्णपणे समज राहील। आज या ठिकाणी आनंदीचं आयोजन करण्यात आले आहे। आज खूप आनंद होतो कारण आज गेल्या 5 वर्षापासून सतत आनंद नगरीचं आयोजन असो, सहलीचं आयोजन असो, सहलीमधून इतिहासाची माहिती असो किंवा आनंद नगरीमधून व्यवहाराची माहिती असो, हरवेळेस काही ना काही माध्यमातून मुलांना शिकवण्याचं व त्यांना समाजात घडवण्याचं जे काम करतात मॅडम त्यांचं मी त्यांचं खरंच कौतुक करतो आणि पुढे असं करावं।